हॅलो टीचर्स टी टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर दोनसाठी भूगोल या विषयावर आपण व्हिडिओ क्रमांक तीन घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक वेळ नकाशा तापमान वारे पर्जन्य व जीवावरण यावरील काही एम सी क्यू बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ क्रमांक तीन आहे तर इतर व्हिडिओ जर तुम्हाला टी ई टी संबंधी हवे असतील तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सोबत मित्रांनो आमचं एक नवीन चॅनल आहे टी ई टी दोन हजार एकोणीससाठी विजन स्टडी त्याची सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्या चॅनलवर जा त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवर जर एकदा सबस्क्रायबर झाले तर लगेच आम्ही त्या चॅनलवरसुद्धा व्हिडिओ टाकायला सुरुवात करू मित्रांनो जर या व्हिडिओची पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर शहाऐंशी सत्तावन्न तेहतीस बावीस ऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला आम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे ई टी दोन म्हणून त्यानंतर संबंधित व्हिडिओचे जे पी डी एप असेल आम्ही तुम्हाला सेंड करू मित्रांनो चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला आमचा मोबाईल क्रमांक बघा शहाऐंशी सत्तावन्न तेहतीस बावीस ऐंशी तर मित्रांनो स्थानिक वेळ आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा यावरील काही एम सी क्यू आपण बघूया तर मित्रांनो पी डी एफ दिल्यानंतर तुम्हाला जे उत्तर शोधण्यासाठी अवघड जातं त्यासाठी मी याच्यावर ऑलरेडी तुम्हाला टिक मार्क करून दिलेलं आहे भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिज प्रमाण वेळेपेक्षा रिकामी जागा ताशांनी पुढे आहे सॉरी पुढे आहे तर साडेपाच तासांनी मूळ रेखावृत्त रिकामी जागा शहरातून जाते तर ग्रीन बीच ठीक आहे ग्रीन शहरामधून जाते दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विश्ववृत्तावर रिकामी जागा किलोमीटर आहे तर एकशे दहा म्हणजे दोन जे रेखावृत्त असतात त्यातील सर्वात जास्त अंतर हे विषुवृत्तावर असते आणि ते एकशे दहा किलोमीटर आहे पृथ्वी स्वतःभोवती म्हणजेच किती अंशात फिरते पृथ्वी स्वतःभोवती म्हणजेच तीनशे साठ डिग्रीमध्ये किंवा अंशामध्ये फिरत असते कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा असे म्हणतात तर एकशे ऐंशी डिग्री रेखावृत्तास वार ऋषा असे म्हणतात पंधरावा प्रश्न सॉरी सहावा प्रश्न आहे पंधरा डिग्री आंतरराष्ट्रीय रेखा ऋतातील स्थानिक वेळेत रिकामी जागा इतका फरक असतो बघा पंधरा डिग्री किंवा अंश अंतरावरील रेखा ऋतातील स्थानिक वेळेत रिकामी जागा इतका फरक असतो तर सात मिनिटे म्हणजेच एक घंटा आपण त्याला म्हणूया जागतिक संकेतानुसार पृथ्वीवर तारीख व वा वारातील बदल रिकामी जागा रेखा होतो तर एकशे ऐंशी अंशावर एक अंश रेखावृत्तीय अंतर असलेल्या ठिकाणांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक असतो म्हणजे बघा एक अंश रेखावृत्तातील अंतर असलेल्या ठिकाणांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक असतो तर चार मिनिटे ध्यानात ठेवा कोणत्या रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाण वेळ म्हणून मानली जाते तर झिरो अंश रेखावृत्तावरील रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाण वेळ म्हणून मानली जाते विषवृत्तावर वृत्तावर दिवसाचा कालावधी किती तासाचा असतो विष दिवसाचा कालावधी किती तासाचा असतो तर ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे म्हणजेच बारा खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ते ओळखायचे आहे तर मित्रांनो चुकीचं विधान ऑप्शन क्रमांक चार आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय वारेषा सुपीक जमिनीवर निश्चित केली असते तर हे चुकीचं आहे मग बरोबर काय बघा पृथ्वीला तीनशे साठ डिग्री किंवा अंशी फिरण्यास चोवीस तास लागतात हे बरोबर आहे वेगवेगळ्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ वेगवेगळ्या राहतात हे पण बरोबर आहे पृथ्वीवरील तारीख व वार एकशे ऐंशी रेखावृत्तावर बदल बदलत जातात पण हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो जर पंधरा अंश पूर्व रेखावृत्तावर सकाळी दहा वाजले असतील तर तीस पश्चिम रेखावृत्तावर रिकामी जागा वाजले असतील तर सकाळचे सात भारतीय प्रमाण वेळ रिकामी जागाशी संबंधित आहे म्हणजेच म्हणजेच मित्रांनो बघा एटी वन अँड हाफ डिग्री पूर्व रेखावृत्त आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित करण्याचे कार्य करणारा शास्त्रज्ञ बघा आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित करण्याचा निश्चित करण्याचे कार्य करणाऱ्या शास्त्रीमध्ये तो आहे ते प्राध्यापक डेव्हिडसन पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मध्यभागातून जाणाऱ्या काल्पनिक वर्तुळास श्रीखम जागा म्हणतात पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मध्यातून पृष्ठभागाच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पिक काल्पनिक वर्तुळाची कामे जागा म्हणतात तर विश्ववृत्त इंग्लंड येथे सकाळी नऊ वा वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सा सामना भारतात किती वाजता दिसेल तर दुपारी अडीच वाजता कोणत्या ठिकाणी दुपारची सावली तिरपी असते ध्रुवीय प्रदेशामध्ये सतत बारा तास दिवस व बारा तास रात्र कोठे असते तर विषवृत्तावर नऊ अक्षांशास काय म्हणतात तर ध्रुव म्हणतात कोठे ऋतू आढळत नाही तर विषववृत्त येथे ध्रुव सॉरी इथं ऋतू आढळत नाही मित्रांनो आता जे आपली एम सी बघायची ते आहे नकाशा आणि क्षेत्रभेट मित्रांनो नकाशा प्रमाण दाखवण्याचे प्रकारामध्ये खालीलपैकी कोणता प्रकार येत नाही तर शब्द प्रमाण अंक प्रमाण व प्रमाण या असतात तर क्षेत्र प्रमाण नसते नकाशाचे प्रकार कि किती प्रकारे दाखवता येते सॉरी नकाशाचे प्रमाण किती प्रकारे दाखवता येते एक, एक, तर एकूण तीन प्रकारे आपल्याला दाखवता येतो बृहत प्रमाण नकाशाचे खालीलपैकी कोणते उदाहरण देता येणार नाही तर ऑप्शन ना क्रमांक एक देता येणार नाही प्रदेशाचे नकाशे राष्ट्राचे नकाशे व जगाचे नकाशे हे आहेत लघुप्रमाण नकाशाचे खालीलपैकी कोणते उदाहरण देता येणार नाही ऑप्शन क्रमांक एक देता येणार नाही शहराचे नकाशे शेताचे नकाशे व गावाचे नकाशे हे कसे असतात तर लघुप्रमाण असतात त्यांचे मित्रांनो खालीलपैकी क्षेत्र भेटीच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन चुकीचा आहे बरोबर काय आहे ते बघूया पुस्तकात अभ्यासलेली माहिती अधिक चांगली कळते प्रत्यक्षात लोकांच्या विचारांची देवाणघेवाण होते व आपल्या ज्ञानात वर पडते नकाशा प्रमाणावर आधारित नकाशाचे प्रामुख्याने किती प्रकार तयार केले जातात तर दोन तापमान रिकामी जागामध्ये मोजतात तर अंश सेल्सिअसमध्ये तापमानाचे वितरण रिकामी जागा या घटकावर अवलंबून असते तर उंची तापमानाच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी नसलेला घटक कोणता तर अक्षांश भूपृष्ठरचना वारे मानव हा त्याच्यावर परिणाम करू शकत नाही विषु वृत्ताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस तेवीस डिग्री तीस मिनिट पर्यंत पर्यंतचा प्रदेश रक्कामी जागा पट्ट्यात येतो म्हणजे उष्ण तेवीस डिग्री तीस मिनिट ते सहासष्ट डिग्री तीस मिनिट उत्तर आणि दक्षिण अक्षरुतांच्या दरम्यान प्रदेश रिकामी जागा पट्ट्यात येतो तर त्यानंतर सहासष्ट डिग्री तीस मिनिट ते नव्वद डिग्री उत्तर आणि दक्षिण अक्षरुतांच्या दरम्यानचा प्रदेश रिकामी जागा पट्ट्यात येतो तर शीत खालीलपैकी बरोबर विधान कोणते ते ओळखा सम शीतोष्ण पट्ट्यात तापमान फार जास्त किंवा फार कमी नसते तर मित्रांनो हे विधान कसं आहे बरोबर आहे सपाटीपासून जस जसे उंच जावे तस तसे तंपाभरात हवेचे तापमान रिकामी जागा होते म्हणजे कमी होते तर मित्रांनो जे आता एम सी क्यू बघायचे ते आपल्याला बघायचे मित्रांनो सातवा वायू दाब मित्रांनो वायुदाब या याचा परिणाम सॉरी वायुदाब या, वा, या परिमाणात मोजतात तर मिलीबार पृथ्वीवर सर्वत्र वायुदाब हा असमान आहे म्हणजे सारखा नाही आहे तो पाच डिग्री उत्तर ते पाच डिग्री दक्षिण अक्षरुत्ता दरम्यान रेखामी जागा दाबाचा पट्टा आहे तर विषवृतीय विषतीय कमी दाबाचा पट्टा आहे उंचीनुसार हवा विरळ होत जाते खालपैकी चुकीचे विधान येईल या तर मित्रांनो दोन प्रकार दुसऱ्या क्रमांकाचं चुकीचं आहे म्हणजे समुद्र सपाट्यापासून उंच गेल्यास वायुदाब वाढतो तरी चुकीचं आहे समुद्र सपाट्यापासून उंच गेल्यास वायुदाब कमी होतो वायुदाब मिलीबार मध्ये मोजतात हे बरोबर आहे विश्ववृत्तीय प्रदेशात भूपृष्ठ भूपृष्ठलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो हे पण बरोबर आहे वायुदाब मोजण्यासाठी वायुदाब मापक वापरतात हे पण बरोबर आहे दोन नंबरला काय असू शकते मित्रांनो समुद्र सपाटीपासून उंच गेल्यास वायुदाब कमी होतो मित्रांनो मध्य अक्षरवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे कोणत्या अक्षर दरम्यान आढळतात तर पंचवीस डिग्री ते पस्तीस डिग्री उपद्रुव्य कमी दाबाचे पट्टे कोणत्या अक्षर दरम्यान आढळतात तर पंचावन्न डिग्री ते पासष्ट डिग्री मित्रांनो आठ वारे खालीलपैकी वाऱ्याचे मुख्य तीन प्रकार प्रकारात न येणारा प्रकार ओळखा तर म्हणजे याच्यावर मित्रांनो आपल्याला हे समजले की वाऱ्याचे मुख्य तीन प्रकार आहेत कोणकोणते आहेत तर ग्रही वारे ठीक आहे हंगामी वारे व स्थानिक वारे ध्रुवी वारे नसतात तर मित्रांनो खालीपैकी चुकीची जोडी ओळखायची आहेत तर बघा स्थानिक वारे हे ध्रुवी वारे तरी चुकीची जोडी आहे तर ग्रही ग्रहीय वारे हे पूर्वीय वारे आहेत हंगामी वारे हे मान्सून वारे आहेत चक्राकार दिशेने वाहणारे वारे हे आवर्त वारे आहेत नकाशात आवर्तात केंद्रभाग यल या अक्षराने दा दर्शवतात नकाशाचा प्रत्यावर्ताचा केंद्रभाग अक्षराने दाखवतात खालीलपैकी ग्रहीय वाऱ्याचे उदाहरण नसताना पर्याय ओळखा तर पूर्वी वारे पश्चिमी वारे आणि ध्रुवी ध्रुवी वारे हे सर्व ग्रह वाऱ्याचे उदाहरण आहेत खालीलपैकी स्थानिक वाऱ्यांचे उदाहरण नसणारा पर्याय ओळखा ध्रुवीय वारे आणि स्थानिक वाऱ्यांचे उदाहरण कोणते दरीये वारे खारे वारे व वा, मतलई वारे जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात त्यांना हंगामी वारे असे म्हणतात आठवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा तर ऑप्शन क्रमांक चौथं बरोबर आहे म्हणजे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहारांना वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे असे म्हणतात वाऱ्यांचा वेग कोणत्या परिमाणात मोजतात तर किलोमीटर प्रति तास वाऱ्यांची दिशा ओळखण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर वात दिशादर्शक फोन चिनूक बोरा लू इत्यादी कोणत्या वाऱ्यांच्या प्रकारची उदाहरणे आहेत तर हे स्थानिक वारे आहेत वाऱ्यांचे परिणाम नसणाऱ्या पर्याय ओळखा तर नसणारा पर्याय ऑप्शन चार म्हणजे वाऱ्याने बाष्प वाहून आणल्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होते हे गटात न बसणार आहे वाऱ्यामुळे वायुदाबामधील विषमता कमी होते वाऱ्यामुळे सागरी ला, ला, लाटांची, लाटांची निर्मिती होते सागरी प्रवाहाची दिशा व बऱ्याच ऐंशी ग्रही वाऱ्यामुळे ठरते पर्जन्य मध्य आफ्रिकेचा भाग रिकामी जागा पर्जन्य प्रदेशात येतो जास्त आरोह पर्जन्य प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात पडतो तर विषवृत्तीय बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो पाऊस कोणत्या एककात मोजतात तर मिलीमीटर वार्षिक सरासरी पर्जन्य रिकामी जागा मिलीमीटरपेक्षा कमी, जगा कमी असणारे जगातील भाग म्हणजे कमी पर्जन्याचे होय म्हणजेच पाचशे मिलीमीटरपेक्षा वार्षिक सरासरीपेक्षा वार्षिक सरासरी पर्जन्य पाचशे ते हजार मिलीमीटर असणारे जगातील भाग म्हणजे मध्यम पर्जन्याचे प्रदेश होय वार्षिक सरासरी पर्जन्यमान हजार मिलीमीटरपेक्षा जास्त असणारे जगातील भाग म्हणजे जास्त पर्जन्यमान प्रदेश होय पर्जमा पर्जन्यमानाचे एकूण किती प्रकार पडतात तर एकूण तीन प्रकार पडतात सूर्याच्या उष्णतेमुळे हवा तापते आणि वर जाऊ लागते हवेच्या अशा वरच्या दिशेने जाण्याच्या प्रक्रियेमुळे पडणारा पाऊस हा पर्याक्रमांक प्रतिरोध सॉरी आरोह पर्जन्य किंवा अभिसरण पर्जन्य म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन किंवा तीन या दोन्ही आहेत डोंगर किंवा उंच वाट्याला अडथळ्यामुळे हा पाऊस पडतो अशा प्रकारे पडणाऱ्या पावसाला रिकामी जागा म्हणतात म्हणजे प्रतिरोध पर्जन्य जगात कोणत्या प्रकारचा पर्जन्य सर्वात जास्त पडतो ते म्हणजे प्रतिरोध प्रतिरोध पर्जन्य विषवृत्तीय भागात रिकामी जगाचा असा पाऊस बहुतेक करून दररोज दुपारनंतर पडतो म्हणजे तर मित्रांनो जीवावरण या विषयावर काही आपण एमसुकी बघूया पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व सजीवांचे व्यापलेला भाग म्हणजे जीवावरण होय मृता अवशेषांची विघटन प्रक्रिया मृदेमध्ये होते सर्वाधिक जैवविविधता कोणत्या वनात आढळते तर विश्ववृत्तीय तर मित्रांनो मृदीची अवनती रिकामी जागा होते तर रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे मृदा निर्मितीतील आवश्यक असणारा घटक पर्याय ओळखा वरील सर्व म्हणजे मूळ खडक हवामान जैविक घटक खालीलपैकी प्रदेश वनस्पती घटकांच्या आधारे चुकीची जोडी ओळखा तर सम शीत गवताळ मध्ये दगडफूल दगडफूल जास्त उगत नसतात तर उष्ण गवताळमध्ये गवत असतात शीत ओसाळमध्ये शेवाळ असतो आणि उष्ण ओसाळमध्ये बाभूळ असतात मृत संबंधित चुकीचे विधान कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार चुकीचं आहे बरोबर काय तर अन्नाच्या निर्मिती करणाऱ्या वनस्पतींना आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्ये बुद्धेतून मिळतात दुस दुसरं आहे वनस्पती व प्राण्यांच्या मृतावशे अवशेषामध्ये विघटन होण्याच्या प्रक्रियेस मृदेमध्ये होते कोणत्या प्रदेशातील शेतीची उत्पादन क्षमता मृदेवर सुपीकतेवर अवलंबून असते कोणत्याही दे देशातील शेतीची उत्पादन क्षमता ह्या मृदेच्या सुपीकतेवर अवलंबून असते उपयोग केल्यामुळे मृदेची सुपिकता वाढते ते हेच चुकीचं आहे ठीक आहे चौथे चुकीचं आहे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे मुदीची धूप होते तर अ ब क या चारही जे ऑप्शन आहे ते बरोबर म्हणजे जास्तीत जास्त जमिनीवर शेती करण्याचा प्रयत्न केल्याने शेत जमिनीचा अतिवापर केल्यामुळे अयोग्य शेती पद्धत बेसुमार जंगलतोड खालीलपैकी आहारावर आधारित वर्गाचा विचार करून उभयाहारी वर्गात मोडतात कुत्रा ऑप्शन कुत्रा तर मित्रांनो हे होते व्हिडिओ क्रमांक दोन हो जे आपण गुगल विषयावर बघितलेलं आहे जर असे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आम्हाला व्हॉट्सअप करा या व्हिडिओ खाली कॉमेंट करा आणि आमच्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका